क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या तोंडाची जर चव गेली असेल आणि चटपटीत काहीतरी खायची इच्छा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवतो आहे चवळीच्या शेंगांचा ठेचा. त्यासाठी आपण ह्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेंगा कोकणात फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. दिसायला जरी ह्या मोठ्या दिसत असल्या तरी ह्या फार पटकन वाफतात किंवा शिजतात, खूप सॉफ्ट असतात. त्यामुळे यांच्या सालांचा पण आपण वापर करतो. रेग्युलर ज्या डार्क ग्रीन कलरच्या शेंगा असतात त्यांचे साल खूप जून असतात, त्या लवकर शिजत नाही. हे ह्या शेंगा मात्र फार पटकन शिजतात. आपण ह्यांची पूर्ण शिरा काढून घेतल्या आहेत आणि आता आपण असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. आतमध्ये अशा पद्धतीचे हे चवळीचे दाणे असतात. त्यासाठी आपण आता ठेचा करायचा म्हणजे लसूण तर पाहिजेच. आपण दोन लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत. एका लोखंडाच्या कढईमध्ये तेल घ्यायचं. ठेचा करायचा असेल तर लोखंडाची किंवा मातीची कढई घेतली तर ठेच्याची टेस्ट खूप छान येते. आता आपण तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबानं हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आपण एक 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन लसणाचे गड्डे. आपण लसूण न सोलता डायरेक्ट टाकला आहे. हा कोवळा लसूण होता त्यामुळे आपण त्याचे साल काढलेले नाही आहे. आता आपण चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आपला हिरव्या मिरच्या आणि लसूण लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ह्या शेंगा घालून व्यवस्थित सर्व तेलामध्ये भाजून घ्यायचं. भाज्या त्यास त्यास खाऊन कधी कधी कंटाळा येतो त्यामुळे थोडं भाजीला थोडंसं नवीन ट्विस्ट आपण या पद्धतीने देऊ शकतो. खायला ही अशा पद्धतीची भाजी खूप चटपटीत आणि खूप टेस्टी लागते आणि रेसिपी तयार झाल्यानंतर आपल्याला ओळखायला येणार नाही की आपण कशाचा हा ठेचा बनवलेला आहे आणि खायला खूप स्वादिष्ट लागतो. हा ठेचा आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा आपल्याला ब्रेडचं कुठलं स्टफिंग करायचं असेल, सँडविच करायचं असेल तरी पण आपण तो ठेचा वापरू शकतो. आता हे शेंगा, हिरवी मिरची आणि लसूण. आता मग शेंगा थोड्या सॉफ्ट झाल्या, थोडासा त्यांचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये हळद घालायची आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळद व्यवस्थित आपल्या शेंगांना लागलेली आहे. आता आपण एक वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर आपल्या भाजीचा कलर किती सुंदर आला आहे. ठेचा करायचं म्हणजे रेग्युलर मिठापेक्षा खडे मीठ जर घातलं तर ठेच्याचा टेस्ट खूप छान येते. त्यामुळे आपण आता खडे मीठ घालतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व मीठ व्यवस्थित आपल्या चवळीमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता या स्टेजला आपण एक शेंग बाहेर काढून चेक करणार आहोत आपली शेंग कुठपर्यंत शिजत आली आहे. अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढायचं आणि चेक करायचं आपली शेंगची किती अजून आपल्याला शिजवायला वेळ लागणार आहे. तर आपली शेंग आता शिजत आली आहे. आपण आता थोडंसं पाण्याचा शिपका देणार आहोत आपल्या भाजीला. पाण्याचा शिपका दिल्यामुळे थोडासा कच्चटपणा जो शेंगेचा शिल्लक आहे तो जाईल आणि आपली आपला ठेचा खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार होईल. आपण पाण्याचा शिपका मारलेला असल्यामुळे आपल्याला एक वाफ द्यायची आहे. आपल्याला पूर्ण पाणी त्यातलं मुरवून घ्यायचं आहे शेंगेमध्ये. त्यासाठी आपण 5 मिनिटासाठी वाफवायचं आहे आणि आपला वाफवल्यानंतर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण त्या शेंगांना आपण त्या कढईमध्येच क्रश करणार आहोत. जर ही आपली ही लोखंडाची कढई आहे म्हणून मी याच्यामध्ये करते. तुम्ही जर नॉनस्टिक कढई वापरत असाल तर अशा पद्धतीने करायचं नाही आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा तुमच्याकडे मिक्सरमध्येच अशा याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये जर बारीक करणार असाल तर चालू बंद पल्स मोडवर करायचं आहे. एकदम त्याची पेस्ट बनवायची नाही आहे. अशा पद्धतीनं आपण आपला ठेचा खाण्यासाठी रेडी आहे. हा चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम जबरदस्त लागतो. एकदा नक्की करून बघा, खाण्यासाठी अप्रतिम लागतो. याच्यामध्ये तुम्ही दही पण मिक्स करून खाऊ शकता. अशा पद्धतीचा चटपटीत तोंडाची टेस्ट वाढवणारा चवळीचा ठेचा, याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
अशाच पद्धतीची चवळीची आणखीन एक इंटरेस्टिंग रेसिपी माझ्या चॅनलवर मी घेऊन येणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ नियमित पाहत रहा. थँक्यू.